नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपणास माहितीच आहे की मागच्या 10-12 दिवसापासून आपण वेगवेगळ्या वर्गाच्या वेगवेगळ्या परीक्षा घेत आहोत. विशेषतः हा जो मी व्हिडिओ आज बनवत आहे तो व्हिडिओ विशेषतः वाणिज्य विभागासाठी किंवा कॉमर्स विभागासाठी मी बनवत आहे, कारण कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्या परीक्षेसंदर्भात अनेक प्रश्न आहेत, अनेक शंका आहेत आणि त्या सर्व शंकांचं निरसन होण्याची खूप गरज आहे. खरं तर FY बी कॉम, SY बी कॉम, TY बी कॉम या ज्या वर्गाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत, खूप सारे प्रश्न आहेत. जसं की रेग्युलर परीक्षा कधी होणार आहेत, बॅकलॉग परीक्षांचं टाईमटेबल काय, इंटरनल परीक्षांचं टाईमटेबल काय, एक्सटर्नल परीक्षांचं टाईमटेबल काय, ओरल परीक्षांचं टाईमटेबल काय, त्या परीक्षा कधी होणार आहेत, कशा होणार आहेत, कोणत्या फॉर्ममध्ये होणार आहेत, ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार, अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाणिज्य विभागाअंतर्गत FY BCOM, SY BCOM आणि TY BCOM या वर्गांच्या इंटरनल, एक्सटर्नल, ओरल, रेग्युलर आणि बॅकलॉग या संदर्भातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांचं आपण एकंदरीत टेंटेटिव्ह टाईमटेबल बघणार आहोत आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कोणती परीक्षा कधी होणार आहे आणि कशी होणार आहे. खरं तर आपण ज्या काय परीक्षा घेणार आहोत त्या FY BCOMच्या असतील, SY BCOMच्या असतील, TY BCOMच्या असतील, त्या रेग्युलर असतील, बॅकलॉग असतील किंवा इंटरनल, एक्सटर्नल किंवा ओरल असतील, या सर्व परीक्षा सध्या तरी आपण ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहोत. सुरुवातीलाच एक मुद्दा तुमच्याशी शेअर करतो आहे, या सर्व परीक्षा आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत. आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना विनंती करतो, जर आपण या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल, अजूनही आपण माझं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तात्काळ माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जो तुम्हाला समोर बेल आयकॉन दिसतो आहे तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तसेच व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओबाबत कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत FY BCOM, SY BCOM आणि TY BCOMच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या कशा होणार आहेत, त्यांचं टाईमटेबल काय असेल, त्या परीक्षा कोण घेणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने, म्हणजे ऑनलाईन का ऑफलाईन, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरू करूयात हा व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची आपोआप माहिती मिळेल. तर सुरू करूयात जास्त वेळ न घेता आजचा हा व्हिडिओ. तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो, मी सुरू करतो आहे FY BCOMपासून आणि FY BCOMच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये मी FY BCOM, SY BCOM आणि TY BCOMच्या सर्व परीक्षांबद्दल माहिती देणार आहे. तर सुरू करूयात आपण FY BCOMच्या विद्यार्थ्यांसाठी संबंधीचा हा व्हिडिओ. मित्रांनो, FY BCOMची सेमेस्टर 1ची रेग्युलरची एक्सटर्नल परीक्षा, जी आपण 60 मार्काची परीक्षा म्हणतो आहे, आपण FY BCOMच्या युनिट टेस्ट घेतलेल्या आहेत, युनिट टेस्ट 1 घेतली आहे, युनिट टेस्ट 2 घेतलेली आहे, त्यामुळे इंटरनलचा प्रश्न त्यांचा संपलेला आहे. आता आपण FY BCOMची जे सेमेस्टर 1 आहे त्याच्या जे सुरू आहे सध्या त्याच्या आपण एक्सटर्नल रेग्युलर परीक्षेबद्दल बोलूयात. जे 60 मार्काची परीक्षा होते त्याच्यासाठी आम्ही 70 मार्काचा प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका तयार करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती परीक्षा 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान शेड्यूल केली गेलेली आहे, किंवा ही परीक्षा 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान होणार आहे. त्याचं जे टायमिंग आहे ते 11 ते 12:30 या दरम्यान तुमचा पेपर होईल, 1.5 तासाचा पेपर असेल. तर मी तुम्हाला काय सांगितलं आहे, FY BCOM सेमेस्टर 1ची रेग्युलरची एक्सटर्नलची, ज्याला आपण फायनल परीक्षा म्हणतो, 60 मार्काची परीक्षा 16 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान 11 ते 12:30 दरम्यान होणार आहे. त्यानंतर आपण बघूयात FY BCOM सेमेस्टर 1ची एक्सटर्नलची बॅकलॉग. जे विद्यार्थी सध्या SY BCOMमध्ये आहेत परंतु त्यांचा सेमेस्टर 1चा बॅकलॉग आहे, एखादा पेपर बॅकलॉग असू शकतो, अशा विद्यार्थ्यांची एक्सटर्नलची सेमेस्टर 1ची बॅकलॉगची परीक्षा 16 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान 11 ते 12:30 दरम्यान होणार आहे. त्यानंतर आपण बघूयात FY BCOM सेकंड सेमेस्टर, हे प्युअर बॅकलॉग असेल.
रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी अजून ते सुरू झालेलं नाही आहे. एफ वाय बी कॉम सेकंड सेमिस्टर बॅकलॉग एक्सटर्नल, जे विद्यार्थी सध्या एस वाय बी कॉममध्ये शिकत आहेत परंतु त्यांचा फर्स्ट इयरमधला सेकंड सेमिस्टरचा काही बॅकलॉग असेल, एखाद्या विषय बॅकलॉग राहिला असेल, तर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा आपण 16 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान घेणार आहोत. आणि त्याचं टायमिंग आहे 2 ते 3:30. विद्यार्थी मित्रांनो, मी आता बोललो आहे एफ वाय बी कॉमचं सेकंड सेमिस्टर हे कोणाला लागू होतं, जे विद्यार्थी सध्या एस वाय वर्गच्या वर्गामध्ये शिकत आहेत आणि त्यांना ही एक्सटर्नलची परीक्षा असेल जी बॅकलॉगची असेल, आणि ती परीक्षा 16 डिसेंबर 2021 ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान होणार आहे. त्यानंतर ही जी परीक्षा होणार आहे ती 2 ते 3:30 या दरम्यान होणार आहे. त्यानंतर आपण बघूयात एफ वाय बी कॉम सेमेस्टर 1 बॅकलॉग इंटरनल. काही लोकांची इंटरनलसुद्धा राहिलेली असू शकते, जे सध्या एस वाय बी कॉममध्ये आहेत त्यांचे फर्स्ट सेमेस्टरची इंटरनल, ज्याला आपण 40 मार्काची परीक्षा म्हणतो, ती परीक्षा जर राहिलेली असेल तर ती परीक्षा 8 डिसेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 दरम्यान होणार आहे. आणि या परीक्षेच्या टायमिंग संदर्भात आपले जे काही शिक्षक आहेत त्या विषयाचे तुम्हाला इन्फॉर्म करतील, तुम्हाला ग्रुप तयार करतील, त्या ग्रुपवरती तुम्हाला तो मेसेज पाठवतील, तुम्हाला फक्त ग्रुप जॉईन करायचा आहे. त्यानंतर एफ वाय बी कॉम सेमिस्टर 1 बॅकलॉग ओरल, काही विषयाला विशेषतः फायनान्शियल अकाउंटिंगसारख्या विषयाला ओरल परीक्षा असते, प्रॅक्टिकल परीक्षा असते, ती परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची राहिलेली आहे, जे विद्यार्थी एफ वाय बी कॉमच्या अकाउंटसारख्या विषयांच्या ओरलमध्ये फेल झालेले आहेत परंतु सध्या ते एस वाय बी कॉममध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा आहे. ही परीक्षा 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणार आहे आणि जे काही सब्जेक्ट टीचर आहेत ते तुम्हाला इन्फॉर्म करतील, त्याप्रमाणे परीक्षा घेतली जाईल, ग्रुप केला जाईल आणि परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर एफ वाय बी कॉम सेकंड सेमिस्टर इंटरनल बॅकलॉग, जी 40 मार्काची परीक्षा आहे सेकंड सेमिस्टरची, त्याचीसुद्धा इथं आपण टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलेलं आहे. 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे आणि जे काही संबंधित शिक्षक आहेत ते शिक्षक तुम्हाला त्या परीक्षेबद्दल इन्फॉर्म करतील, संबंधित शिक्षक त्या विषयाचा ग्रुप करतील आणि त्या ग्रुपला जॉईन करून तुम्हाला अशा प्रकारची परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर एफ वाय बी कॉम सेमेस्टर 2 ओरलचा जो काही बॅकलॉग आहे, काही विद्यार्थी फायनान्शियल अकाउंटिंगसारख्या सेमेस्टर 2 मधील विषयासाठीसुद्धा बॅकलॉग असू शकतील, अशा विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा आहे. ही परीक्षासुद्धा 8 डिसेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 दरम्यान घेतली जाणार आहे आणि या संदर्भात तुमचे जे काही शिक्षक असतील ते तुम्हाला वेळोवेळी इन्फॉर्म करतील. मात्र या तारखा लक्षात ठेवा. हे झालं एफ वाय बी कॉम त्या संदर्भातलं परीक्षाचं टाइम टेबल. त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल रेग्युलर, एक्सटर्नल बॅकलॉग, त्यानंतर सेकंड सेमिस्टरचं एक्सटर्नल रेग्युलर, एक्सटर्नल बॅकलॉग, इंटरनल बॅकलॉग, ओरल बॅकलॉग, या सर्व परीक्षांची आपण माहिती घेतलेली आहे. तुम्ही या साईडला आणखी एकदा बघा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील. यानंतर आपण बघूयात एस वाय बी कॉम संदर्भात. यामध्ये आपण बघूयात एस वाय बी कॉमचं पहिलं जे सेमिस्टर आहे आपण त्याला थर्ड सेमिस्टर म्हणतो. एस वाय बी कॉम थर्ड सेमिस्टर रेग्युलरची एक्सटर्नलची परीक्षा म्हणजे 60 मार्काची परीक्षा जी आपण शेवटी घेतो, ती परीक्षा आपण ऑलरेडी घेतलेली आहे. 22 नोव्हेंबर 2021 ते 27 नोव्हेंबर 2021 दरम्यान आपण 10:11 ते 12:30 या वेळांमध्ये ती परीक्षा घेतलेली आहे, त्याचा आपल्याला प्रश्न नाही. त्यानंतर एस वाय बी कॉम थर्ड सेमिस्टर बॅकलॉग एक्सटर्नल, जे विद्यार्थी सध्या टी वाय बी कॉममध्ये आहेत परंतु त्यांचा थर्ड सेमिस्टरचा एखादा विषय बॅकलॉग होता, अशा विद्यार्थ्यांची परीक्षासुद्धा आपण 22 नोव्हेंबर 2021 ते 27 नोव्हेंबर 2021 दरम्यान 11 ते 12:30 या वेळेमध्ये घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा, आपण रेग्युलरसोबतच बॅकलॉगची परीक्षा घेतली होती. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आता चर्चा करूयात, ती म्हणजे अशी एस वाय बी कॉम थर्ड सेमिस्टर बॅकलॉग इंटरनल. काही विद्यार्थी इंटरनलमध्ये सुद्धा फेल असतील किंवा फेल होते, अशा विद्यार्थ्यांची आपण इंटरनलची बॅकलॉगची परीक्षा 20 डिसेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021 या दरम्यान घेणार आहोत. काही विद्यार्थी सध्या टी वाय बी कॉममध्ये आहेत परंतु ते एस वाय बी कॉमच्या इंटरनलच्या परीक्षांमध्ये फेल आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा आहे. 20 डिसेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही विषय शिक्षक असतील ज्या विषयामध्ये तुम्ही फेल असाल ते तुम्हाला या संदर्भात ग्रुप करून इन्फॉर्म करतील. त्यानंतर एस वाय बी कॉम थर्ड सेमिस्टर ओरल बॅकलॉग, काही विषयांना ओरल आहे, जसे की बिझनेस कम्युनिकेशन असेल, मार्केटिंग असेल, कॉस्टिंग असेल, बँकिंग असेल, बिझनेस स्टॅटिस्टिक्स असेल, अशा पेपर्सच्या ओरलमध्ये जर तुम्ही फेल असाल तर त्या संदर्भातली ही टाइम टेबल आहे. 20 डिसेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे, ओरल परीक्षा.
आणि त्या संदर्भात तुमचे शिक्षक आहेत ते तुम्हाला इन्फॉर्म करतील. त्यानंतर एस वाय बी कॉम सेकंड सेमेस्टर, सॉरी एस वाय बी कॉम फोर्थ सेमेस्टर म्हणायला हरकत नाही. एस वाय बी कॉमचं जे काही फोर्थ सेमेस्टर आहे त्याची परीक्षा संदर्भातली ही माहिती आहे, त्याचं आपण इंटरनलची माहिती घेणार आहोत. एस वाय बी कॉम फोर्थ सेमेस्टर इंटरनल परीक्षा जी आहे ती साधारणपणे 8 डिसेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 दरम्यान घेतली जाईल आणि त्या संबंधित शिक्षक जे आहेत ते तुम्हाला इन्फॉर्म करतील, त्याच्याबद्दल काही शंका नाही. त्यानंतर आपण जाऊयात फोर्थ सेमेस्टरसाठी. फोर्थ सेमेस्टर म्हणजे बॅकलॉग. एस वाय बी कॉमच्या फोर्थ सेमेस्टरची एक्सटर्नलची बॅकलॉग परीक्षा 6 डिसेंबर 2021 सुरू होणार आहे आणि ती 14 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. तुमचे सब्जेक्ट टीचर्स त्यासाठी सेपरेट ग्रुप करतील आणि तुम्हाला वेळोवेळी इन्फॉर्म करतील. त्यानंतर आपण बघूयात एस वाय बी कॉम फोर्थ सेमेस्टर इंटरनल बॅकलॉग. एस वाय बी कॉम फोर्थ सेमेस्टर इंटरनल बॅकलॉग, जे विद्यार्थी सध्या टी वायमध्ये आहेत परंतु ज्यांचा फोर्थ सेमेस्टरमधला इंटरनल बॅकलॉग आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी बॅकलॉग असतील त्यांनी 20 डिसेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान ही परीक्षा द्यायची आहे. संबंधित शिक्षक तुम्हाला इन्फॉर्म करतील, माहिती देतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे एस वाय बी कॉम फोर्थ सेमेस्टर बॅकलॉग एक्सटर्नल, सॉरी इथं ओरल असायला हवं आहे, खरं तर इथं ओरल. एस वाय बी कॉम फोर्थ सेमेस्टर ओरल ही जी परीक्षा आहे ती तुमची 20 डिसेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान घेतली जाईल आणि संबंधित शिक्षक तुम्हाला या संदर्भात आवश्यक ती माहिती देतील. सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे, या दोन स्लाइडमध्ये तुम्हाला जी काही मी माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे आणि याप्रमाणे तुमच्या परीक्षा होणार आहेत आणि तुम्हाला याप्रमाणे तुमच्या परीक्षा द्यायच्या आहेत. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि वारंवार बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही परीक्षा संदर्भात प्रश्न आहेत ते सुटतील, कुठल्याही परीक्षा तुमची मिस होणार नाही आणि त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे पुढे जा. त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. खरं तर ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि या व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्याचं अप्लाय करा आणि त्याप्रमाणे तुमच्या परीक्षा द्या, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखादा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.